धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी 9 ऑगस्ट या क्रांती दिनापासून पंढरपुरात बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिराजवळ नामदेव पायरी येथे धनगर समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी द्यावी या मागणीचं निवेदन देऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य असलेले ढोल ताशा वाजत गाजत पंढरपुरातून मोर्चा काढून टिळक स्मारक येथे 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनामध्ये राज्यातून हजारोंच्या संख्येनं धनगर समाज बांधव सामील झाले होते. सरकार जोपर्यंत धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा दाखला हातामध्ये देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असा पवित्रा धनगर समाजानं घेतला आहे. आमचं उपोषण हे निर्णायकच आहे, म्हणजे एसटीच्या सर्टिफिकेटसाठीच हे उपोषण आहे आणि जोपर्यंत ते आमचं सर्टिफिकेट मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे. मुळात आमचं आंदोलन हे न्यायालयीन लढायला पूरक असं आहे. न्यायालयीन लढाई आमची अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे आर्ग्युमेंटवर आहे जवळपास. जर का ती सरकारने मनावर घेतली लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण लाखो लोक आता या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. तर सरकारने जर मनावर घेतलं तर कदाचित आमची जी 4 तारखेची डेट आहे ती अलीकडे येऊन 2 ते 3 दिवसाच्या आत आमच्या निर्णय प्रक्रियेमधून निकाल लागून जाईल. आणि सरकारने ज्याप्रमाणे, म्हणजे चंद्रकांत दादांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं ॲफिडेविट दाखल करताना की अर्ध्या रात्री तुमचा निकाल लागल्यानंतर मी जी आर काढून देतो, तर त्यांनी त्यांच्या शब्दाला जागावं.